महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होती आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचं समीकरण कसं आहे आपण पाहूयात या रिपोर्टमधनं. महाराष्ट्रामध्ये राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार. भाजप चौथा उमेदवार देणार नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. नारायण राणे, बाबा सिद्दीकींचा ऐनवेळी पत्ता कट. भाजप आणि काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे, पण ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची चिन्ह आहे. सर्वांकडे पुरेसा कोटा आहे, त्यामुळे उगाच चुरस निर्माण करण्यामध्ये तथ्य नाही असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. 100% बिनविरोध असं मला वाटतं आहे, कारण सर्वांकडेच आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा जर सर्वांकडेच आपापला निवडणूक जिंकण्याचा कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही. भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे, तर त्यांच्यासह मेधा कुलकर्णी आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही नेत्यांनी राज्यसभेसाठी वर्णी लागल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. नांदेड ही दूध शक्कर आयोग जिसे कहते हैं, दूध के साथ शक्कर की मिलावट दोनों हो गई है और दोनों मिलने के बाद में मुझे लगता है खुशी का मौका है कि बड़े दिनों के बाद नांदेड को 2 सांसद राज्यसभा में जाने का मौका बड़े दिनों के बाद मिला है. और अभी आने वाला समय भी लोकसभा का सांसद भी नांदेड में भाजपा का ही होगा, इसलिए 3 सांसद नांदेड देगा. देशाचं आराध्य दैवत आणि जगातल्या सगळ्या धर्माच्या 18 जातीच्या लोकांचं जे आराध्य दैवत आहे श्री प्रभू रामचंद्रजी, यांचा आशीर्वाद मला मिळाला असेल अशी माझी भावना आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही. एकत्र येऊन खूप छान काम करू. अशोक चव्हाणांच्या एंट्रीमुळे भाजप नेते नारायण राणे यांचा पत्ता कट झालाय, पण नारायण राणेंना लोकसभेच्या मैदानातून संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. भाजपनं अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे, तर अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती, पण ऐनवेळी बाबा सिद्दीकी यांचा पत्ता कट होऊन प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेसाठी वर्णी लागली आहे. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरांची राज्यसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे. बाबा सिद्दीकींनाही संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. भाजपच्या निष्ठावंतांना केवळ सतरंजा उचलाव्या लागतील असं पटोले म्हणाले. आयात केलेले जी लोक आहेत त्यांच्यासाठी जागा आहे अशा पदीचा एक संदेश आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे ओरिजिनल भाजपनी एक गोष्ट समजली पाहिजे की तुम्हाला दर्याच उचलायची आहे. दरम्यान काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेल्या चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेमध्ये मागच्या वेळी हंडोरेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी मवियाचे सगळे आमदार माझ्या मागे उभे राहतील असा विश्वास हंडोरेंनी व्यक्त केला आहे. मला यावेळेस पूर्ण विश्वास आहे की आमचे सगळे महाआघाडीचे नेते, आमचे सगळे आमदार महोदय यावेळेस निश्चितपणे माझ्या मागे उभे राहतील. महायुतीनं अशोक चव्हाणांच्या सोबत महत्वाच्या काँग्रेस नेत्यांना फोडल्यामुळे राज्यसभेची गणितं बदलण्याची शक्यता होती, पण भाजप चौथा उमेदवार उभा करणार नसल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.